इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्षाच्या दरम्यान अनेक मन हेलवून टाकणारे व्हिडिओ पुढे आलेत. हमासनं केलेल्या या हल्ल्यात काही व्हिडिओ इतके भयानक आहेत जे आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही. यामध्येच काही व्हिडिओ असे आहेत ज्यामध्ये महिलांवर टोकाचे अत्याचार करण्यात आले. कायम प्रश्न असा उपस्थित राहतो, जेव्हा युद्ध होतं, जेव्हा दंगे होतात, तेव्हा महिलांवरच एवढ्या मोठ्या प्रमाणात का अत्याचार होतात? इस्रायलमधून जे व्हिडिओ हमासनं जारी केले आहेत त्यामध्ये महिलांचे कपडे फाडण्यात येत आहेत, त्यांना लाथाबुक्क्यांनी मारण्यात येत आहे, मृतदेहांचे देखील कपडे फाडण्यात येत आहेत. स्त्रियांना नग्न करण्यात काय पुरुषार्थ आहे? कुठला धर्म स्त्रियांवर या प्रकारचे अत्याचार करण्याची मान्यता देतं? संघर्ष कुठलाही असू देत, तो तुमच्या मातृभूमीसाठी असू देत, तो तुमच्या जन्मभूमीसाठी असू देत, तो संघर्ष खरा असेल, खोटा असेल, काहीही दावा असू द्या, परंतु त्या संघर्षासाठी जेव्हा तुम्ही युद्धात उतरता तेव्हा स्त्रियांवर असे अत्याचार करण्याची अनुमती कोण देतं? ही काय मानसिकता आहे? दंगे असू द्यात, काश्मीरमध्ये जेव्हा घुसखोरी झाली तेव्हाही स्त्रियांवर अत्याचार, काश्मीरमधून जेव्हा काश्मीरी ब्राह्मणांना हकलून देण्यात आलं तेव्हाही स्त्रियांवर बलात्कार, अत्याचार, भारतात झालेल्या दंगलीत असे अनेक प्रकार आपल्याला पुढे येतील. मणिपूरमधला व्हिडिओ अजूनही आपल्या स्मृतीतून गेलेला नाही, आणि त्याचवेळी आपल्यापासून हजारो किलोमीटरवर असलेल्या पॅलेस्टाईन आणि इस्रायलमध्ये जेव्हा संघर्ष होतो तेव्हाही तिथे अत्याचाराला बळी पडतात त्या स्त्रिया. हमास, अरब, जे एका मुस्लिम राष्ट्रासाठी भांडत आहेत, त्यांनी स्त्रियांवर असे अत्याचार करणं याचं कोण समर्थन करेल? कायम युद्धात, संघर्षात स्त्रियाच का बळी पडतात? हा कुठला पुरुषार्थ आहे? हा कुठला धर्म आहे जो तुम्हाला स्त्रियांवर अत्याचार, बलात्कार करायला अनुमती देतो आणि त्याला तुम्ही स्वातंत्र्य युद्ध म्हणता? हा प्रश्न फक्त हमास पॅलेस्टाईन पुरताच मर्यादित नाही आहे, तर जगाच्या पाठीवरचे सर्व पुरुष जेव्हा दंगलीत, युद्धात किंवा कुठल्याही संघर्षासाठी रस्त्यावर उतरतात तेव्हा त्यांचा पुरुषार्थ ते स्त्रियांवरच का दाखवतात? आणि कधीपर्यंत स्त्रिया पुरुषांच्या या अत्याचाराला बळी पडतील? इस्रायल पॅलेस्टाईनमधल्या संघर्षानं हा प्रश्न पुन्हा एकदा पुढे आला आहे. हे व्हिडिओ मन हेलावून टाकणारे आहे. हे व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही, परंतु हे व्हिडिओ माणुसकीला काळीमा फासणारे आहे. माणुसकी हा शब्दच इथे निरर्थक ठरतो, आणि त्यामुळेच हमासनं केलेल्या या हल्ल्याचं हमास कितीही समर्थन करत असला तरी ते जे अत्याचार करतायत त्याचं समर्थन कोणीही करू शकणार नाही, आणि त्यामुळेच कदाचित अजूनपर्यंत कोणीही हमास आणि पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ पुढे आलेलं नाही.